नमस्कार मित्रांनो, कासपठारीच्या सफरीनंतर आता मी आलेलो आहे वजराई वॉटरफॉलला. जो की हा वॉटरफॉल आहे तो कासपठारच्याच रोडवर आहे आणि तिथून अराऊंड 2 किलोमीटरवर आहे. आणि असं बोललं जातं की हा भारतातील 4 नंबरचा सगळ्यात उंच 3 टप्प्यामध्ये पडलेला वॉटरफॉल आहे. सो मी तुम्हाला आता दाखवतो इथं आपल्याला एक छोटासा ट्रेक करून जे ते त्याचे जे 3 टप्पे आहेत ते बघण्यासाठी आपल्याला खाली जावं लागतंय. असे मार्किंग आहेत, त्या मार्किंगला फॉलो करून आपल्याला आता खाली जायचंय. वॉटरफॉल वजराईचा. कुठून आलाय तुम्ही दादा? आम्ही पुण्याहून आलोय. ओके. पाहण्यासाठी आम्ही टीव्हीवर आणि पेपरला वाचलं आणि त्यावरून या ठिकाणी पाहायला आलोय. गेल्या खूप छान वाटलं, कारण 3 टप्प्याचा जो धबधबा आहे तो धबधबा खालून छान पैकी बघता येतो त्या ठिकाणी. आणि इथून वरून गेलं तर फक्त एकच टप्पा दिसतो, तोही थोडा दिसतो खालून. हा आम्हाला सांगितलं की आशियातला मोठा धबधबा आहे, 3 टप्प्यात असा धबधबा फार नसतो. 3 टप्पेत 3 ठिकाणी पाणी पडतंय आणि त्याच्या सगळे फवारे उडताय. आम्हाला आम्हाला आता तप्तरंग पाहायला मिळाले तेव्हा आम्ही यांचे धन्यवाद मानतो की यांनी आम्हाला त्या ठिकाणी घेऊन गेले. किती वेळ लागतो तिथे जायला खालीपर्यंत? एक 10-12 मिनिटं. ओके. 10-12 मिनिटात फक्त जरा चढ नाही ती उतरून खाली गेलं फोटो काढता येतात. थंड पाणी आहे आणि हे पाणी 100% प्युअर आहे. सो जर तुम्हाला पाणी नसेल, इथं आला असाल, ताण लागले असेल, तर हे पाणी तुम्ही प्या. मित्रांनो, आता हा वॉटरफॉल बघून आपण पुढे निघालोय बामनोलीला. त्या बामनोलीमध्ये कोयना डॅमचं जे बॅकवॉटर आहे, शिवसागर जलाशय बोलतात, त्या ठिकाणी आपल्याला बोटिंगचे बरेच ऑप्शन आहेत. त्यातल्या एखाद्या ठिकाणी आपण आता बोटिंग करणार आहे. सो आता इथून आपण सरळ जो की आता वजराईचा आपण जो रोड बघितला तोच सरळ पुढे बामनोलीला जातोय. तर आपण आता त्या रोडनी बामनोलीला निघालोय. सो चला तर मग आपली जर्नी कंटिन्यू करूया. आता आपण बामनोलीमध्ये आणि इथं बोट क्लब आहे, भैरवनाथ बोट क्लब म्हणून. आणि इथून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बोटिंग करता येते. जे कोयना जलाशय आहे त्यामध्ये जवळपास 5-6 ऑप्शन आहेत. त्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला सेपरेट बोट घेऊन जाता येते. त्याचप्रमाणे जो वासोटा किल्ला आहे
जो जंगल ट्रेक साठी फेमस आहे त्याही इथं तुम्हाला जाता येते. त्यामुळे जर तुम्ही कास पठाराला येत असाल आणि जर बामनोलीला तुमच्याकडे एक दोन तास असतील तर एक वेळ नक्की या, बोटिंग मस्त आहे इथं. तापोळाला जाता येते, तापोळा एक तास रिटर्न असतो, 1 ते 6 लोकांना 910 रुपये असतात. तिथं 20 मिनिटं बोट थांबते तापोळा. ओके. त्रिवेणीला राऊंड असतो 40 मिनिटाचा, ते 1 ते 6 लोकांना 640 रुपये लागतात. दत्त मंदिर 1.5 तास रिटर्न आहे. त्रिवेणी संगम दत्त मंदिर हे दोन्ही स्पॉट होतात, 1062 रुपये त्याला खर्च येतो 6 लोकांना. वासोटा आहे, वासोटा 4,500 रुपये खर्च होतो 12 लोकांना. ओके. वासोटा नागेश्वर 4,500 रुपये खर्च येतो 12 लोकांना. ते दोन्ही एकाच आहे का? आणि किल्ल्यावर तुम्ही ट्रेकला आपण म्हणजे मदत करताय काय? पूर्ण वरती जाय वरती जाईपर्यंत गाईड वगैरे सगळं असतो. सगळं त्यातच आहे ते. हा, किती वेळ लागतो तरी त्याला ट्रेकला? सगळ्या पूर्ण दिवस लागतो. पूर्ण दिवस लागतो. सकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत बोटी सुटतात. ओके. त्यानंतर वासोट्याची बोट सुटत. मित्रांनो, आता आम्ही बोट मध्ये बसलेलो आहे आणि माझा ब्रदर आणि इकडं आत्या आणि दादा पण आहेत. सो आता आम्ही निघालोय त्रिवेणी संगमला. चला तर मग बोटिंग स्टार्ट करूया. कोयनदी ही वाली कोयना आहे का? कोयना. ओके. या साईडला कांदाट नदी. ओके, कांदाट. या साईडला सोळशी नदी. ओके, ती सोळशी नदी. सोळशी नदी. ओके. या साईडला ह्या डोंगराच्या पलीकडे वासोटा किल्ला आहे. त्या डोंगराच्या पलीकडे वासोटा आहे का? हा, त्या डोंगराच्या पलीकडे वासोटा किल्ला आहे. ओके. आणि इथे चाकणदेव म्हणतात ते? चाकण नाही, चकदेव. चकदेव. हा, चकदेव तिकडे खाली खेड साईडला रगलघाट. ओके. त्या साईडला आहे लास्ट स्टॉपला. आणि तापोळा कुठल्या साईडला? तापोळा ह्या साईडला वरती. ओके, वरती आहे. डोंगर आहेत ना, डोंगर खाली आहेत 400-500 फूट खोल. ओके. पाणी किती खोल असेल तरी? 300-400 फूट खोल आहे. 200-250 फूट असतात.